नमस्कार, पुरेंदर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या, शेतकऱ्यांना कारखान्याकडे ऊस नोंदणीबाबत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी साखर आयुक्तालयाने विकसित केलेले महाऊस नोंदणी ॲप उपयुक्त ठरेल असा विश्वास सहकार मंत्री अतुल सावे साखर संकुल येथे साखर आयुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात ॲपच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। बारामती तालुक्यातील करंजे पूल ग्रामपंचायतीत आज रोजी पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। आमचा आवाज दाबल्याच्या आरोपाला संभाजी राजेंचे उत्तर, समाजाच्या मागण्यांकरिता मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठक बोलावली होती। या बैठकीत सारथी संस्थेचे स्वायत्तता समाजासाठी अनेक योजना विषय मार्गी लागेल, मात्र या बैठकीत काही लोकांनी शिष्टाचार पाळला नाही। मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा काही जणांनी भर बैठकीत एकमेकांवरच पातळी सोडून वैयक्तिक टिप्पणी केल्याने मी शांततेचे आवाहन केले, मात्र हा प्रकार वारंवार होत राहिल्याने समाजाच्या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा तुमचं हेच चालू राहणार असेल तर अशा पातळीहीन बैठकीत बसण्यापेक्षा मीच बाहेर जातो, तुमचं चालू द्या, अशी भूमिका मला घ्यावी लागली। मी कधीही कुणाचा आवाज दाबणे शक्य नाही, पण समाजाच्या नावाने उभे राहत असताना पातळीहीन वागून कुणी समाजाची नाचक्की करणार असेल तर ते देखील मी सहन करू शकत नाही, असे संभाजीराजे म्हणाले। राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या शिकवणीप्रमाणे समाजाचा एक सेवक म्हणूनच कार्यरत राहिलो व यापुढेही राहील व समाजाला मराठा आरक्षण मिळेपर्यंत समाजासाठी माझा हा लढा सुरूच राहील, असेही छत्रपती संभाजीराजे म्हणाले। सासवड जिल्हा पुणे येथे पालखी तळावर दिलेला शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाळला, उपसा सिंचनाच्या वीज दरात कपात। कोरोनाच्या 2 वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे। घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळाची तयारी शेवटच्या टप्प्यात आली। मुंबईतही मानाच्या गणपतीचं आगमन सोहळेही पार पडतायत व गणेशोत्सवात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। शिक्षण विभागाने 5 दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे। पत्राद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। चिखली तालुक्यातील धानोरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या जगदीश पठाडे या आरोपी शिक्षकाविरुद्ध पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अमडापूर पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता। रात्री उशिरा अमडापूर पोलिसांनी आरोपी जगदीश पठाडे यास अटक केली आहे। पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर पिंपरे खुर्द हद्दीत थोपटेवाडी येथे असणारे रेल्वे गेट मंगळवारी दिनांक 30/8/2022 रोजी दिवसभर वाहतुकीसाठी 10 तास बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे, मात्र आता पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 29 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे। पूर्व विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश जवळपास सर्वच विभागात हलका ते मुसळधार पाऊस पडू शकतो, तसेच 31 ऑगस्ट पासून ते 5 सप्टेंबर पर्यंत खानदेशमधील धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे। विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते, मात्र अजितदादा तितकेच संवेदनशील असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं। रविवारी झालेल्या बारामतीतील दौऱ्यातही त्यांच्या या स्वभावाची प्रचिती आली। क्रीडा संकुलातील क्रीडा साहित्याच्या पूजनाचा मान खेळाडू युवतीला देत अजितदादांनी अनोखी भेट दिली। सप्टेंबर महिन्यात 13 दिवस बँका बंद, बँका हॉलिडे राहणार आहेत, त्यामुळे या महिन्यात बँकेत जाण्यापूर्वी सर्वांनी सुट्ट्यांची यादी तपासली पाहिजे। सौराधिका अशोक कटके यांची पुणे जिल्हा संघटित कामगार कर्मचारी काँग्रेसच्या पुरंदर तालुका महिला सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली आहे।
यवत येथील सिद्धिविनायक ऑटोमोबाईल्स दुकानाला मध्यरात्री भीषण आग, करोडो रुपयांचे ऑइल व टायर इतर मटेरियल जळून खाक झाले आहे. विजयी षटकानंतर शरद पवार साहेबांची प्रतिक्रिया, भारताच्या विजयानंतर पुणेकरांचा जल्लोष. कदमवाक वस्ती ग्रामपंचायतच राहणार, मतदान प्रक्रियेत नागरिकांचा नगरपंचायत करण्यास नकार, तर सरपंच गौरी गायकवाड मात्र मतदान प्रक्रियेवरून नाराज, पंचायत समितीकडे दाद मागणार. झालेल्या मतदान प्रक्रियेत ग्रामपंचायत राहावी यासाठी 1430 पैकी तब्बल 945 नागरिकांनी नगरपंचायत करण्यास नकार दिला, तर 485 नागरिकांनी नगरपंचायत व्हावी यासाठी कौल दिला. फुकट साड्यांच्या नादात 2.5 लाखाचे दागिने चोरीला. शनिवार वाड्यासमोर असलेल्या थोरला शेख दर्गा येथे ही घटना घडली असून एका वयस्क 59 वर्षीय महिलेने चक्क 2.5 लाखाचे दागिने गमावले आहे. अनोळखी इसमाविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपींनी वृद्ध महिलेला सांगितले, आमच्या शेठला मुलगा झाला आहे त्यामुळे ते फुकट साड्या वाटत आहेत, म्हणून पुढे गर्दी आहे, तुम्ही तुमचे दागिने तुमच्या पिशवीत काढून ठेवा. ती कापडी पिशवी आरोपींनी हातचलाखीने स्वतःच्या पिशवीत ओतून घेतली. या प्रकरणी फिर्यादीचे सुमारे 2,40,000 रुपयांचे दागिने चोरून नेले आहे. या प्रकरणी अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला असून विश्रामबाग पोलीस पुढील तपास करीत आहेत. पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.